नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शिर्के पाटलांच्या घरी दहीहंडीचा कार्यक्रम असतो सर्वजण गोविंदारे गोपाला या गाण्यावर मस्त असा ताल धरून नाचत असतात त्यानंतर शेखरदाजी सर्वांना सांगतात की आपल्याला हा कार्यक्रम शांतरितीने आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला योग्य ते पारितोषिकसुद्धा देण्यात येणार आहे आणि ते पारितोषिक तुम्हाला देण्यात येणार आहे आपल्या नंदिनी गृहोद्योगाचे सर्वे सर्वा मालकीनबाई माईसाहेब आणि दादासाहेब यांच्या हस्ते असं म्हणत आता शेखरदादा मोठ्या जल्लोषात आणि टाळ्याच्या गजरामध्ये माईदादांचं स्वागत करण्यासाठी सांगत असतात त्याच वेळेला माईदादा लक्ष्मीला घेऊन बाहेर येतात सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवत असतात तर दादा म्हणतात की दहीहंडी फोडायची उत्सुकता तर आपल्या सर्वांना लागलीच असेल परंतु हा एक सण आहे आणि या सणाचं महत्त्व आपण सर्वजण हळूहळू विसरत चाललोय तर माई म्हणतात अगदी बरोबर कारण आपली यशोदा मैया कान्हापासून हे लोणी लपवण्यासाठी ते मडक्यात भरून असं वर टांगून ठेवायची पण शेवटी कान्हाच तो आपल्या सवंगड्यासह मिळून तो ती मडकी फोडायचाच आणि त्यातील लोणी खाऊन टाकायचा तर दादा म्हणत असतात की आजकाल या यशोदा मैयाची माया कुठेतरी हरवल्यासारखी वाटते कारण दहीहंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे थरावर थर आणि त्याच्यातील स्पर्धा माई म्हणतात की लाखोच्या बक्षिसासाठी आपण आपला लाख मोलाचा जीव धोक्यात घालतो कारण तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल खूप सारी मुलं या स्पर्धेपायी आपल्या घरामध्ये अधू होऊन पडली आहेत मग त्यांच्या यशोदा मातेच्या जीवाला काय वाटत असेल तर दादा म्हणतात मुलांनो हा आनंदाचा उत्सवाचा सण आहे त्याला गालबोट लावू नका आणि थरावर थर चढवत असताना आपल्या घराला विसरू नका आपली यशोदा माता आपली वाट बघत आहे हे विसरता कामा नये तर आता सर्वजण होकार देत टाळ्या वाजवत असतात शेखरदाजी म्हणतात दादा आम्ही तुमच्या शब्दाला मान देऊन आज फक्त चार थराचा गोविंदा लावणार आहे तर दादा माई खुश होतात शेखरदाजी त्यांना बसायला सांगत असतात तर माई म्हणतात आम्ही बसतो पण अगोदर मला सांगा की हा मटकी फोडणारा काना कोण असणार आहे तर इकडे जयदीप वर हात करत म्हणतो की मी तेव्हा जयदीपच्या पाठीमागेच चिंतन बाबा आणि शालिनीचा एक गुंड उभा असतो आणि तो, तो गुंड जयदीपकडे खूप रागाने पाहत असतो तर इकडे माई डोक्याला हात लावत म्हणतात अरे जयदीप तू किती दिवस लंडनमध्ये राहून आलास अरे ही दहीहंडी फोडण्यासाठी ना खूप प्रॅक्टिस लागते थरावर थर लावावे लागतात तुला ते जमेल का त्यावर जयदीप म्हणतो हो माई कारण मी ऑफिसच्या नावाखाली प्रॅक्टिस करण्यासाठीच जात होतो ते ऐकून सर्वजण हसू लागतात तर माई म्हणतात म्हणजे शाळा कॉलेजमधील मुलं शाळा बुडवून रंगाळ्याला फिरायला जातात आणि आमचा हा जावई ऑफिस बुडवून दहीहंडीच्या प्रॅक्टिससाठी जात होता का बरं ठीक आहे जयदीप जे, जे काही करशील ना ते अगदी सांभाळून असं म्हणत ते शेखरदाजींना सुरुवात करण्यासाठी सांगतात व माईदादा खुर्चीवर जाऊन बसतात तर इकडे शेखरदाजी रेणुकाला विचारत असतात की तुम्ही इथे काय करत आहात रेणुका म्हणते मी इथेच उभी राहणार आहे शेखरदाजी म्हणतात अहो इथे ना गोविंदावर गोविंदा उभे राहणार आहेत आणि त्यातील एखादा गोविंदा जर तुमच्या अंगावर पडला तर तुमचं नाही हो पण त्याचं भविष्य धोक्यात येईल ते ऐकून रेणुका खूपच चिडते तर बाकी सर्वजण तिच्यावर हसू लागतात तेव्हा रेणुका रागानेच माईदादांजवळ जाऊन उभी राहते तर इकडे शालिनी तिच्या गुंडाला इशारा करते तेव्हा तो गुंड तोंडाला मास्क लावून लगेच खिशातील चाकू बाहेर काढतो आणि जयदीप जवळ जाऊन उभा राहतो तर इकडे शेखरदाजी मोठ्यानेच ओढून म्हणतात तर आता मित्रांनो होऊ द्या धिंगाणा आपला पारंपरिक गोविंदा सर्वांना दाखवा आपला कोल्हापुरी इंगा आता सर्वजण नाचू लागतात तर जयदीप जे सर्व गोविंदा जमलेले असतात त्यांना मिठी मारत असतो तेव्हा तो शालिनीच्या गुंडालासुद्धा मिठी मारतो तेव्हा ते पाहून शालिनी खूपच खुश होते त्यानंतर सर्वजण दहीहंडी फोडण्यासाठी तयार होतात तर इकडे देव की तुम्ही दहीहंडी फोडायला गेला नाहीत म्हणून उदयवर खूपच भडकते तर दुसरीकडे शेखरदाची कॉमेंट्री करत असतात आणि रंगारंग रंगारंग असं म्हणत आनंदाने नाचत असतात दहीहंडी फोडण्यासाठी सर्वांना थरावर थर लावायला सांगत असतात आणि आमच्या शिरके पाटील वाड्याचा कान्हा आणि आमच्या गौराबाईच्या मनातील राणा ही दहीहंडी फोडण्यासाठी त्याच्या बाळगोपाळांसह सज्ज झाला आहे असं म्हणत आता शेखरदाजी सर्वांनाच आनंदाने टाळ्या वाजवायला सांगत असतात तर सर्वजण मोठ्याने ओरडतात आनंदाने टाळ्या वाजवत असतात तर इकडे जयदीपचे जे बाळगोपाळ असतात ते थरावर थर लावायला सुरू बात करतात तर आता पहिला थर लावण्यात येतो दुसराही थर लावला जातो तिसरा थर लावल्यानंतर जयदीप हा दहीहंडी फोडण्यासाठी त्या थरावर चढणार असतो तर आता सर्वजण उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत असतात तर शेखरदाजी म्हणतात ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आता जवळ आला आहे कारण पाटील वाड्याचा कान्हा आता लवकरच दहीहंडी फोडून आपल्या सगळ्या बाळगोपाळासह ते चाकणार आहे तर इकडे सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन तो क्षण पाहत असतात तर दुसरीकडे जयदीप हा हळूच तिसऱ्या थरावर चढतो आणि दहीहंडीतील नारळ बाजूला करून ती दहीहंडी फोडतो तर सर्वजण खूपच खुश होतात आणि आनंदाने टाळ्या वाजवत असतात तेव्हा शालिनीचा जो गुंड असतो तो, तो चाकूने जयदीपवर वार करणार त्याच वेळेला सर्व बाळगोपाळ खाली पडतात आणि जयदीप एकटाच वर दोरीला लटकून राहतो ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा ते पाहून शेखरदाजी म्हणतात अरे हे काय झालं सगळे बाळगोपाळ खाली आले आणि आपला कान्हा तर एकटाच वर लटकून राहिला तर इकडे सर्व बाळगोपाळांनी जयदीपला म्हणजेच त्यांच्या कान्हाला झेलण्यासाठी आपल्या हाताची साखळी केलेली असते शेखरदाजी वन टू थ्री असं म्हणतात तर जयदीप स्वतःचे हात सोडून देतो आणि इकडे जमलेले सर्व कान्हा जयदीपला त्यांच्या हातावर झेलतात सर्वजण खूपच खुश होतात आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये आनंदाने नाचू लागतात तर शेखरदाजीसुद्धा ढमळांची पळंग असं म्हणत माईदादा आणि लक्ष्मीसोबत त्यांचा आनंद साजरा करत असतात शालिनी मात्र खूपच चिडते त्यानंतर इकडे शालिनीचा गुंड खिशातून पुन्हा चाकू बाहेर काढतो आणि जयदीपला मारण्यासाठी त्याच्याजवळ जाऊ लागतो परंतु गौरी ते सर्व पाहते गौरीच्या लक्षात येतं की जयदीपचा जीव धोक्यात आहे गौरीला मोठा धक्का बसतो ती जयदीपच्या नावाने मोठ्यानेच ओढत असते परंतु जयदीपला मात्र आवाज ऐकू जात नाही तर गौरी पळतच जयदीप जवळ जाते तो गुंड जयदीपवर वार करणार तर गौरी त्याला बाजूला ढकलते आणि इकडे एक व्यक्ती त्या गुंडाचा हात पकडतो आता तो घडलेला सर्व प्रसंग पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा दुसरा तिसरा कोणी नसून चिंतनबाबाने त्या गुंडाचा हात पकडलेला असतो तेव्हा तो गुंड घाबरूनच तेथून पळून जातो तर इकडे शालिनी विचार करते हा तर चिंतनबा आहे पण हा तर आज काहीतरी करणार होता मग याने जयदीपचा जीव कशापायी वाचवला असेल हा औषध स्वतः तर पिऊन आला नाही ना म्हणून शालिनी मनाशीच त्याला शिव्या घालत असते तर इकडे चिंतन बाबा मोठ्यानेच ओढून म्हणत असतो की पाठी मागून काय वार करतोस हिंमत असेल तर माझ्या समोर ये तर इकडे देवकी आणि उदयलासुद्धा चिंतनबाबांना पांढऱ्या कपड्यामध्ये पाहून खूप मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे चिंतनबाबा सर्वांना सांगतो की अध्यात्माला लागल्यापासून जरा सवय सुटली नाहीतर एकदा लोळवला असताना तर हा कधीच उठला नसता तर शालिनी धक्क्याने त्याच्याकडे पाहू लागते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मल्हार सर्वांना सांगतो की हेच माझे कदंब गुरुजी तर चिंतनबाबांना जयदीप म्हणतो थांबा मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय ते ऐकून चिंतनबाबा शालिनी खूपच घाबरतात तर जयदीप पुढे बाबाला विचारतो की आपण कधी भेटलो होतो का तर मित्रांनो पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा